महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं कशी निर्माण झाली आणि नेमकी कुठं कुठं नेमकी हे शक्तिपीठं आहेत जर बघितलं. भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते. प्रत्येक धार्मिक स्थळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण केले असते. लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. याच धार्मिक स्थळांपैकी आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठं. या शक्तिपीठांचं महत्त्व देखील मोठं आहे. या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणावर हे शक्तिपीठ आहे. देवींची शक्तिपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. या 3.5 पीठांचं महत्त्व आणि त्याच्या बदलच्या आख्यायिका काय आहेत याच्या माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मी योगेशजी ठांगे आपणासमोर 3.5 शक्तिपीठांचा इतिहास आणि त्यांचं महात्म्य मात्र सांगत. पहिलं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराचं बांधकाम कोणी केलं याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही. काही संशोधकांनी असं म्हटलं आहे की शिलाहार राजवटीपूर्वी काराहार आजचे कराड याची सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेलं आहे. कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे. 7व्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्याचे राजा कर्णदेव यांनी या मंदिराला घडवले होते. अनेक संशोधकांच्या असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे. या मंदिराची मुख्य रचना 2 मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे. महालक्ष्मीची मूर्ती 1.22 मीटर उंच आहे आणि 1.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आले. या मंदिरावरती घाटी दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत. या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप या 1844 ते 1867 दरम्यान बनवले गेले. येथे भक्त मोठ्या संख्येने येतात. या मंदिरामध्ये जवळपास 20 पुजारी आहेत जे पारंपरिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. असं हे विलोभनी असं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूरचं. दुसरं शक्तीपीठ बघूया, शीर्षस्थ तुळजापूर, तुळजा भवानी. भारतातील शक्ती देवतेच्या पीठांपैकी 3.5 पीठे महाराष्ट्रात आहेत. येथे श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आणि आद्य पीठ मानलं जातं. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेल्या तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री भागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजे जवळपास 1,72,800 वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्यांच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारलं. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. या देवीला तुळजा, तुळजा भवानी अशी म्हटली जाते. या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात त्यांची इच्छा देवी पूर्ण करते. देवीचे मंदिर बालाघाटावर एका डोंगर माथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागाची बांधणी हिमाळापंथी आहे. महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्राचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापूरात हा उत्सव 21 दिवस चालतो. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र आईसाहेब तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद होता.
मंदिराच्या दक्षिणेकडे प्रवेश झाला परमा दरवाजा म्हणतात. दरवाजा आज्ञापत्र ठेवण्यात आले ज्यात असे म्हटले आहे की जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने 7 वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली असा उल्लेख आढळतो. असे हे तुळजापूरची आई तुळजाभवानी मातेचा छोटासा इतिहास. तिसरा, रेणुकादेवी माहूर. देवीच्या पूर्ण जगत शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता ही एक आहे. तिला श्री परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे. असे म्हणतात की हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधलं. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी येथील भक्त हे म्हणतात की भगवान दत्तात्रय येथे जन्मले होते. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे. त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेले लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे. अशी ही माहूरची रेणुकादेवी माता. चौथा आहे सप्तशृंगदेवी वनी. या सप्तशृंगला 3.5 शक्तिपीठापैकी 1/2 शक्तिपीठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचे एकच रूप आहे असे मानले जाते. या पृथ्वी जगदेवीची वेगवेगळे रूपे आहेत. त्यापैकी सप्तशृंगीचे रूप हे 3 देवींचे एक रूप आहे. असे म्हटले जाते की शिंभ न शिंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी ते तप आणि साधना करायला राहत होते. या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये इथे 7 उंच शिखरे आहेत. त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गडपडले आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये एक सुंदर कार्यक्रम आयोजन केला जातो. सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4,800 फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर वसलेले आहे. या देवीची मूर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे जी भायगावकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली. तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली. अशी एक मात्र दंतकथा आहे. अशी निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीठी देवीची 8 फुटी मूर्ती आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती सिंदूर अर्चित असून रक्तावरून आहे. डोळे टपोरे आणि तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवी देवांनी महिषासुरासाठी लढण्यासाठी देवीला शस्त्र दिले होते. अशी महाराष्ट्रातील देवींची 3.5 शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात. असे हे 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रातील आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, आई तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि माहूरगडची रेणुका माता आणि आई सप्तशृंगीमधील आई सप्तशृंगी माता. असे हे 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रातील. आजपासून मात्र नवरात्रोत्सव मात्र चालू होत आहे. ह्या नवरात्रोत्सवानिमित्त मातेला वाहिलेलं हे पहिलं पुष्प. जय जगदंबा, जय जगदंबा.